मी इकडं प्रत्येक मतदारसंघात चाललो आणि इथल्या सभा पाहून आणि या सभेची गर्दी पाहून गद्दारांना चांगलीच धडकी भरली आहे. आणि एवढं लक्षात ठेवा, या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याचा विडा आदरणीय पवार साहेबांनी उचलला आहे आणि त्याच्यासाठी तुमची साथ हवी आहे, देणार का? शाबाश. तुमची गर्दी हीच आपल्या, तुमची जी गर्दी दिसत आहे, तुमची गर्दी हीच आपल्या विजयाची तुतारी आहे. आणि इथून येणाऱ्या 20 तारखेला हे जे मलिंदा गँग आहे, ज्यांनी पवार साहेबांना धोका दिला, त्यांच्या एका घरात 2 तुकडे केले, काही सुरत मार्ग गुवाहाटी पळाले आणि सरकार स्थापन केलं, त्यांनी हे लक्षात ठेवा, त्यांना ठाकरे साहेबांनी काय नाही दिलं, ऑटो रिक्षावाल्यापासून तर मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलीला मंत्रीपद नाही दिलं, पण आमदारापासून तर मंत्रीपदापर्यंत पोहोचवलं. तरी मात्र पक्ष फोडून हे मलिंदा गँग केवळ ईडी आणि सीबीआयच्या धाड आपल्यावर पडते आणि आपण जेलमध्ये जातो का असं वाटलं आणि तिकडे जाऊन बसले. आणि जेव्हा यांना या लोकसभेत यांची जागा या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवली, तेव्हा यांना कळलं, मी निलेश लंके साहेबाच्या नगरच्या सभेत बोललो होतो का, साहेब हे घड्याळ बंद पडणार आहे आणि त्या बंद पडलेल्या घड्याईची चाबी पवार साहेबाच्या हातात आहे. आता हे घड्याळ बंद पडलं आहे, कोणी हातात घालायला तयार नाही. आता 23 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तर या घड्याईचा लिलाव पवार साहेब तुम्ही याच एपीएमसीत करजा. आणि याच एपीएमसीत लिलाव करजा, कारण आता आम्हाला त्या घड्याईची गरज नाही. आता विजयाची तुतारी हे आमचं चिन्ह आहे. आणि हे जे मलिंदा गँग आहे, हे गँग केवळ जेलमध्ये जाते या भीतीनं तिकडे गेली आहे. पण माझं म्हणणं आहे मोदी साहेबाले, का एखादी ईडी सीबीआयची धाड आमच्या शेतकऱ्याच्या घरावर टाका हो. आमचा शेतकरी कर्जात आहे, त्याच्या पुराभराचं शिक्षण होऊन नाही राहिलं, मुलीच्या लग्नाले पैसे नाही, त्याच्यावर किती बँकेचं कर्ज आहे, एखादी टाका सीबीआयची धाड. एखादी सीबीआयची धाड माया उरावर टाका. मी वाट पाहून राहिलो का माया उरावर, मोदी साहेब कवा सीबीआयची धाड टाकते, ईडीची धाड टाकते. भेटन माया घरात एक अंडरवेअर भोगदाडवाली, अरे भेटायला पाहिजे ना, तुम्ही टाका ना म्हणा. म्हणजे तुम्ही हे जे धा म्हणजे सगळ्या संस्थांचा वापर हे केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी करते. मोदी साहेबांनी स्वतः 70,000 करोडचा जो घोटाळा झाला त्याचं स्वतः स्टेटमेंट दिलं आणि 2 दिवसानं आपल्या पक्षात अजित पवार साहेबांना घेतलं. हेच याच महाराष्ट्राला हे सरळ दाखवून राहिले का तुमची जागा हे जे असंवैधानिक सरकार बनवलं इथं आहे, म्हणून महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही. इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे, या शेतकऱ्याचा कांदा जेव्हा घरी भरून होता तेव्हा गुजरातच्या पांढऱ्या कांद्याले निर्यात करायची परवानगी दिली आणि महाराष्ट्राचा कांदा, शेतकऱ्याचा कांदा घरात सल्ला तरी चालते, महाराष्ट्राचा शेतकरी मेला तरी चालते, पण यायले अजिबात फिकर नाही. म्हणून कांद्याचे भाव पाडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. आपल्या गोरगरीब पुलायचे रोजगार हिसकून घेण्याचं काम केलं. महाराष्ट्राचा टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातले नेला, महाराष्ट्राचा वेदांता फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट गुजरातले नेला. आता तर तुमच्या घरीचे जे इलेक्ट्रिकचे मीटर आहे ते प्रीपेड येणार आहे आणि सगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये हे लागलं, फक्त इलेक्शन आहे म्हणून थांबून ठेवलं. थांबा, आता हे जर इलेक्शन झालं आणि त्याचं सरकार आलं तर तुमची गरम फडक्यानं शेकवल्याशिवाय राहत. म्हणून जर गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या 20 तारखेला माणिकराव शिंदे साहेबांना तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांना विजयी करा, एवढीच विनंती मी तुमच्या समोर करतो आणि थांबतो. दोन्ही हात वर्त करा. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.